नमस्कार, मी अश्विनी वानखडे कृषी जागरणच्या ॲग्री न्यूज बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. पाहूया महत्त्वाच्या बातम्या. गेल्या काही दिवसापासून प्रमुख दूध उत्पादक संस्था अमूल आणि पेटा या संघटनमध्ये वेगन दूध निर्मितीवरून वाद सुरू आहे. दूध उत्पादन क्षेत्रात अग्रणी असणाऱ्या अमूल कंपनीचे व्हॉइस चेअरमॅन वालनजी हंबाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पेटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. कृषी तंत्रज्ञान मंच ॲग्री बाजार सोबत केंद्रीय कृषी मंत्रालयाने एक करार केला आहे. या करार अंतर्गत देशातील शेती क्षेत्रामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि डिजिटल शेतीला चालना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारे कापसानं यंदा शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळवून दिले आहेत. जागतिक बाजारपेठेतील तेजीमुळे देशात कापसाची खरेदी MSP पेक्षा 15% ज्यादा दरानं केली जात आहे. कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अतुल गणत्रा यांनी पांढरे सोने खऱ्या अर्थाने सोन्यासारखे ठरवल्याचं म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिष्टमंडळासमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत पीक विमा योजनेचे बीज मॉडेल संपूर्ण राज्यात लागू करण्यास मंजुरी देण्याची मागणी करण्यात आली आहे. खरीप हंगामामध्ये सोयाबीन पिकाची पेरणी करताना शेतकऱ्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. कृषी विद्यापीठच्या निर्देशानुसार बियाणे उगवण्यासाठी जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असणे गरजेचे आहे. त्यासाठी सरासरी 80.1 mm पाऊस पडणे आवश्यक आहे. जोपर्यंत 80.1 mm पाऊस होत नाही तोपर्यंत सोयाबीन पेरणी करू नका, असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. भारतात सध्या खाद्यतेलाच्या किमतीनं मोठा उंचा गाठला आहे आणि सध्या सोयाबीन तेलाची चर्चा नेपाळमुळे होत आहे. एक करारानुसार नेपाळ आणि बांगलादेश यासारख्या देशांना भारत सरकारने काही वस्तू भारतीय बाजारात विकण्यास मंजुरी दिली आहे. दक्षिण आशियाई शुल्कमुक्त व्यापार क्षेत्र स्थापन करण्यात आला आहे. या कराराचा नेपाळद्वारे दुरुपयोग केला जात असल्याचं तंत्रज्ञानाचे मत आहे. राज्य सरकारकडून राबवलेल्या कृषी धोरणामुळे महाराष्ट्रात गतवर्षी 12% शेतीचे उत्पन्न वाढले आहे. यंदाच्या वर्षी चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाजा आधुनिक पद्धतीने खरीपाचे नियोजन शासनाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी विक्रमी शेतीचे उत्पादन होईल असा विश्वास कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला आहे. आज आम्ही तुम्हाला अशा आंब्याच्या प्रजातीची ओळख करून देत आहोत ज्याला अशी सव आहे की लोक त्वरित 1000 रुपये देण्यास तयार असतात. आंबाचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या नूरजहाँ आंबा आपल्या वजनासाठी प्रसिद्ध आहे. भारतीय हवामान विभागानं देशात पुढील 5 दिवसात उष्णतेची लॉट नसेल अशी माहिती दिली आहे. महाराष्ट्रात पावसाने ठिकाठिकाणी हजेरी लावली आहे. मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील 5 दिवसात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. यासारख्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा कृषी जागरण. धन्यवाद.